मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मानखटाव मतदारसंघात स्वखर्चातून विविध विकास कामे करणाऱ्या शेखरभाऊ गोरे यांनी नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या बळावर आपली ओळख निर्माण केली आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असून भाजपच्या उमेदवारास म्हणजेच त्यांचे बंधू आमदार जयकुमार गोरे यांना जाहीर पाठिंबा देऊन मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे। फडणवीस साहेबांनी त्यांना आमदारकीचा शब्द दिलाय। अनेक मोठ्या राजकीय घराण्यात दोन दोन आमदारक्या खासदारक्या मिळवल्या जातात, मग सर्वसामान्य कुटुंबातील गोरे घराण्यात दोन आमदारक्या मिळायला काय हरकत आहे। आमचे नेते देवेंद्र फडणवीस शब्द पाळणारे नेते, शरद पवारांसारखे शब्द बदलणारे नाहीत। त्यामुळे कार्यकर्त्यांनो बिंदास्त राहा। गेली 12 वर्षे सर्वांना मदत करत स्वतः राजकीय संघर्ष करणाऱ्या शेखरभाऊ गोरे यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही भाजपचे आमदार मदत करणार आहोत असं प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलंय। कुळकजाई तालुका मान येथे संवाद मेळाव्यात मानखटावचे नेते शेखरभाऊ गोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपला पाठिंबा देत मानखटाव मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे यांना मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून आणण्याचा निर्धार केलाय। त्याप्रसंगी ते बोलत होते। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, भावाभावात भांडणे लावणारे अनेक जण असतात, पण आपण एकमेव असू की या गोरे बंधूतील भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केलाय। जिल्हा बँक निवडणुकीत शेखरभाऊ जावेत म्हणून आमदार जयाभाऊंशी भांडणारा मीच होतो। माझा पराभव झाला असला तरी मी फडणवीस साहेबांना बोललोय, मला काही नको, फक्त आमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्या आणि शेखरभाऊंना आमदार करा, एवढीच आपण मागणी केली आहे। हे दोन भाऊ आमदार असले तर हा जिल्हा भाजपच्या ताब्यात येईल, कारण हे दोघं कोणाच्या बापाला घाबरत नाहीत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी भाजपला पाठिंबा देण्याचा चांगला निर्णय घेतला असून तुमच्या मनातील इच्छा आम्ही पूर्ण करून दाखवतो, असंही ते म्हणालेत। शेखरभाऊ गोरे म्हणाले, रणजितदादा तुम्ही 2019 लोकसभेला उभे होता, त्यावेळी आम्ही तुम्हाला शब्द दिला, तुम्ही एकाही सभेला नव्हता, तरी आम्ही ताकदीनं काम करून तुमच्या विजयात खारीचा वाटा उचलला होता। आमच्या सभांना कोण नेता सेलिब्रिटी नसते, व्यासपीठावर एकच खुर्ची असते, आमची सेलिब्रिटी असते ती समोर बसलेली सर्वसामान्य जनता। पवारांनी मला गोविंद बाग, पंढरपूर, दिल्ली या ठिकाणी 3 वेळा उमेदवारीचा शब्द दिला होता, मात्र त्यांनी तो पाळला नाही। आम्ही जिकडे असतो तिकडे गुलाल असतो। सन 2014 विजयसिंह मोहिते पाटील, सन 2019 तुम्हाला आणि सन 2024 धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून आणण्यास आम्ही मदत केली। निवडून आणल्यावर सर्वांनी तोंड फिरवलं, पण एकमेव तुम्ही असे आहात की मदतीची परतफेड करण्याचं काम करत आहात। दादा फक्त तुमच्यामुळे आम्ही एकत्र येऊन भाजपचं काम करतोय, आम्ही दोघेही आक्रमक आहोत, तुम्ही आमच्या दुवा म्हणून राहावं। आणि दादा कार्यकर्ते आणि जनतेच्या वतीनं मी शब्द देतो, आमदार जयकुमार गोरेंना मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून आणून दाखवतो, असंही ते म्हणालेत। तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्यापेक्षा खटाव तालुक्यातून किमान 1 तरी ज्यादा मत घेणार असल्याचं त्यांनी जाहीररित्या सांगितलं। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे मानखटाव वासियांना रणजितदादा निंबाळकरांच्या माध्यमातून संदेश दिलाय। यात त्यांनी म्हटलंय की शेखर गोरे हे भाजपमध्ये येत आहेत, आनंदाची गोष्ट आहे, त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण केली आहे, त्यांच्या ताकदीचा भाजपला फायदाच होणार आहे। येणाऱ्या काळात भाजप यांची निश्चित काळजी घेत त्यांना विधिमंडळात काम करण्याची संधी देईल अशी मी ग्वाही देतो। तुमची लाडकी बहीण योजना एवढी सक्सेस झाली दादा, तरी पण तुमच्याकडे जेवढ्या महिला नाही तेवढ्या शेखर गोरेंच्याकडे महिला आहे, आणि आम्ही ते सगळ्या महिला आणि समोर बसलेली जनता घेऊन आम्ही तुमच्या भाजपच्या बरोबर यायला तयार आहे। आणि मी ह्या समोर बसलेल्या जनतेच्या वतीनं शब्द देतो दादा, कोण काय म्हणताय, कोणाला कोणाला किती पैसे टाकायचे टाकू दे, कोण म्हणतो खात्यामधनं 15,000 येणार, दादा ह्या जनतेसमोर शब्द देतो, शेखर गोरेचा शब्द आहे। खटाव तालुक्यातनं प्रभाकर गारगिणी एक जरी मत ज्यादा घेतलं तर शेखर गोरे राजकीय संन्यास घेईल, राजकारण सोडून दे। आणि शेखर गोरे बोलतो तेच करतो, कुणाच्या बापाला घाबरत नाही। तुमच्या खालच्या घाटाखालच्या बांधवाने एकदा येऊन दाखव, सामान्य जनता काय करते बघा दादा। हे गारगे साहेबांचे कार्यकर्ते दादा, बरं झालं मला आठवण झाली। हे खाली बसा, खाली बस, हे खाली बस।
असे बरेच कार्यकर्ते गारगे साहेबांचे आदर्श आमदारांची कधी आठवण असू द्या. चेष्टेचा भाग सोडा दादा, आम्ही ठरवलं होत उद्यापासून प्रचाराला सुरुवात करायची, पण दादा तुम्ही तो व्हिडिओ दाखवला, बऱ्याच माझ्या सामान्य कार्यकर्त्यांना समजलं नाही विधानमंडळ म्हणजे काय असतं, विधिमंडळ म्हणजे काय असतं. मी सगळ्याला सांगतो दादांच्या समोर, आमच्या कार्यकर्त्यांना फक्त आमदार एवढंच कळतो. आणि दादा तो शब्द आपण फडणवीस साहेबांकडून घेतला, पण आम्ही आमदार का, आम्ही आमचे कार्यकर्ते काय म्हणणार, हात वर करतो का? माझ्याकडून बोलताना चुकून एक व्यक्ती सोडून ना बाकीच्या बाबतीत खालचं घाटाघरचं सोडून, घाटाघरचं सोडून कोणाच्या बद्दल जर अपशब्द माझ्या तोंडातून गेले असतील तर सगळ्यांची माफी मागून आपल्याला सगळ्याला विनंती, उद्यापासून नाही इथून आत्तापासून आपल्याला भाजपचं कमळ चिन्ह 23 तारखेला फुलवायचं आहे. परत एकदा सांगा, जयकुमार गोरेंना आपल्याला आमदार करायचंय, हात वर करू. शेखरभाऊ, मी काय विधानसभेचा शब्द देणं एवढा मोठा नाही, पण ज्या नेत्याला मी तुमच्यासाठी बांधून घेतली त्या नेत्यांची कधीच तुम्ही बोलायला उठवत याची खात्री नव्हती, त्यामुळे मी व्हिडिओवर बांधून आणले. हे सगळ्यांना ऐकवतो ते शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या सोबत येत आहे हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. शेखर गोरेंनी आपलं एक स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे, समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे. त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल. आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई करता येईल महायुतीच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुती पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे. आता मी कार्यकर्ता आहे पण प्रामाणिक आहे, खासदार होतो पडलेला होतो पण प्रामाणिक आहे. तुम्हाला प्रामाणिक मित्राची गरज आहे, तुम्हाला प्रामाणिक माणसाची गरज आहे. दिलेला शब्द शेखर भाऊंसाठी दिलेला शब्द हा माझ्यासाठी शब्द आहे आणि मी त्याचा खूट आहे. आणि शेखर भाऊ मला खात्री आहे तुमच्यापेक्षा जास्त जयाभाऊ आणि देवेंद्रजींना खात्री आहे की शेखर भाऊ एकदा दिलेला शब्द, ते हिंदी पिक्चर मधला डायलॉग आहे तो, एक बार बोल दिया तो अपने आप की नहीं सुनता. त्यामुळं शेखर भाऊच्या शब्दाचा मला अनुभव आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लोकांना आमदार होण्याची इच्छा असते, पण कुणाला तरी आमदार करायची इच्छा माझ्या मनामध्ये गेल्या 6 वर्ष होती, ती शेखर भाऊंना आमदार करण्याची इच्छा होती आणि ते निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करून राहू. तुम्ही तुमच्या अस्तित्व पार्टीचं जिवंत ठेवा. तुम्हाला कुठं आता आज आपण कुठं भाजपमध्ये जात नाही, अन्य कुठले निर्णय घेत नाही, शेखर भाऊ स्वतंत्र आहे. कारण कुणाला भाऊ म्हणून म्हटलं भाऊला चौकटीत बांधणं जरा अवघड आहे, जेव्हा पुढे जाऊन निर्णय होईल तेव्हा आपण तोही निर्णय सन्मानाने त्या ठिकाणी घेऊ. मला निश्चितपणे खात्री आहे की शेखर भाऊच्या येण्यामुळं मान खटावमध्ये
जयकुमार गोरेंचं लीड तर वाढणार आहे, पण सांगली पर्यंत कोल्हापूर पर्यंत भारतीय जनता पार्टी ताकदीने उभी करण्यासाठी शेखरभाऊंचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होईल, त्यांची पक्षाला युटिलिटी ही अत्यंत चांगल्या पद्धतीची होईल. ताकद धडका मारून वाया घालवायची नाही, ताकद ही चॅनलाइज करावी लागते. ती ताकद चॅनलाइज करून तुमच्यासारख्या प्रेम करणारे कार्यकर्ते मिळायला, तुम्ही भाऊ 12 वर्षाचा संघर्ष केला, मी 23 वर्षाचा संघर्ष केला ते खासदार झालो होतो. 12 वर्षाच्या काळामध्ये तुमचं भांडवल तयार झालेलं आहे आणि हेच भांडवल तुम्हाला राज्याच्या राजकारणामध्ये घेऊन जाणार आहे. त्यामुळे कुणीही 12 वर्षाच्या बद्दल कुणाला अफसोस करायची गरज नाही. एवढं मोठं प्रेम करणारं भांडवल मिळायला तुम्ही नशीबच घेऊन जन्माला आलाय. आणि कोणी जर जातीपातीच्या भिंती, मगाशी कोणतरी म्हणतो चप्पलनी मारा, कोण जर जातीपातीच्या भिंती, भाऊ एक आहे का एक नाहीत, काय करायचं एक आहे हा दुसरा प्रश्न आहे, पण एक झालं तर वाटोळ होणार आहे का? बिलकुल होणार नाही. आणि ते मी करून दाखवतो. मला जातीच्या भिंती तयार करणारे माणसात माणूस न ठेवणाऱ्याला मात्र चप्पलनी नक्की मारा, एवढंच मी आव्हान या ठिकाणी करतो आणि शेखरभाऊंना या ठिकाणी बोलण्याची विनंती करतो. धन्यवाद दादा. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, VB गुंजवटे, कुळक जाई. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.